आपल्या रास्त मागण्यासाठी किसान क्रांती समन्वय समिती राजुराच्या वतीनं शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू आहे. दिनांक 29 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या शिष्टमंडळासह भेट घेऊन उपोषणकर्त्या शेतकरी बांधवांच्या समस्या प्रश्न जाणून घेतल्या. त्यांच्या या न्याय मागण्या लक्षात घेऊन या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी हितगुज करताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करेल याची हमी दिली. दिनांक 25 ऑक्टोबर पासून किसान क्रांती समन्वय समिती राजुराच्या वतीनं वन्य प्राण्यांपासून शेतमालाचे होणाऱ्या नुकसानीस्त योग्य मोबदला देणे सेवा हमी विधेयकानुसार 30 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर मोबदल्यांची रक्कम जमा करणे वन्य प्राण्यांपासून शेतमालांचे रक्षण करण्यासाठी प्रभावी उपाय करणे अन्य रास्त मागण्यासाठी शेतकऱ्यांचे साखळी उपोषणाला सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता त्यांच्या समस्या जाणून घेऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी सभा मंडपाला भेट देण्यासाठी गेलेल्या काँग्रेस शिष्टमंडळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप नलगे, अनुसूचित जाती विभागाचे विजय उकरे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता. या प्रसंगी किसान क्रांती समन्वय समितीचे प्रदीप बोबडे आणि अन्य सदस्य उपस्थित होते. मी गणेश साळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर. शेतकरी सुखानू समिती महाराष्ट्र संलग्नित किसान क्रांती राजुरा 25 ऑक्टोबरपासून आमचं साखळी उपोषण चालू आहे. वन विभागात जो लक्ष नाही वन विभागाचं आणि वन्य प्राणी सगळे आमच्या शेतात येऊन घुसतात. आम्ही दिवसभर शेतकरी काम करतो आणि रात्रीसुद्धा आम्हाला वन्य प्राण्यांची राखण म्हणून शेतात जागलीवर जावं लागते. आम्ही जे शेती करतो आमचं कर्जमाफ नाही झालं त्याच्यामुळं आम्ही बायका ते दागिने गहाण ठेवून आता यावर्षी शेतीचं सुरुवात केली. परंतु आमचं कसं बसं पीक वापलं परंतु आता कसं बसं पीक वापलेलं हे पूर्ण जंगली जनावर उद्ध्वस्त करून राहिले आहे आणि त्याच्यामुळे शेत आम्हाला 6 दिवसापासून इथे साखळी उपोषण करावं लागत आहे. प्रत्येक दिवस प्रत्येक वेगवेगळ्या गावचे लोक इथे उपोषण करून राहिले आहे. वन विभागांना माझा प्रश्न आहे की वन विभागामध्ये एवढे वन्य प्राणी आहे परंतु त्यांचं खाद्य वनस्पती नसल्यामुळे हे सगळे वन्य प्राणी शेतामध्ये जातात आणि त्या प्राण्याच्या मागोमाग त्याच्या पाठलाखर राग सुद्धा येतात. आमचं जीवन धोक्यात आहे. बाबूराव कुरवटकर, सुबई इथून आलेलो आहो. किसान क्रांती समन्वय समिती जिल्हा चंद्रपूर तर्फे राजुरा इथे साखळी उपोषण चालू आहे. वन्य प्राण्यांपासून जे शेतीमालाचं नुकसान होत आहे त्यांच्या विरोधात आम्ही साखळी उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमच्या विरूर परिसरातली अशी स्थिती आहे की वन्य प्राणी हे रात्रभर तर त्रास देतात आम्हाला परंतु दिवसभर सुद्धा आम्हाला खूप त्रास देतात. दिवसभर अक्षरशः आम्ही शेतात गेल्यानंतर त्यांना हकलून लावल्याशिवाय ते वन्य प्राणी शेतातून जात नाही आणि त्याच्यामुळे आमच्या शेतीमालाचं खूप नुकसान होत आहे. आज कापूस आहे आणि धान आहे या पिकांचं खूप नुकसान होत आहे. त्याच्यामुळे आम्ही या साखळी उपोषणाला बसलेलो आहोत आणि या प्रसारमाध्यमाद्वारे आम्ही हेच सांगू इच्छितो की आजपर्यंत आमचा शेतकरी हा आंगठा बहादूर होता परंतु आज आम्ही शेतकरी हे सुशिक्षित आणि शिक्षणदार शेतकरी झालेलो आहोत. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे आजच्या सरकारने आणि नेत्यांनी एक लक्षात घ्यावं की शेतकरी हा सुशिक्षित आणि शिक्षणदार झालेला आहे. त्याच्यामुळे आपल्या हक्कासाठी आणि आपल्या न्यायासाठी रस्त्यावर उतरायला मागं पुढं पाहणार नाही. त्याच्या वतीने आज या ठिकाणी वन्य प्राण्यांपासून शेतमालाच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलेलं आहे आणि उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. राजुरा तालुक्यातला बराचसा भाग हा जंगलालगत असून जंगली जनावरांचा शेतमालाला अतोनात त्रास आणि नुकसान आहे. आज पराटी कापूस जो पीक आहे ते काय म्हणतात कापूस वेचणं सुरू आहे आणि डुकरांच्या धाडीच्या धाडी शेतामध्ये येतात आणि पूर्ण 2-2, 3-3, 4-4 एकरचं शेतमाल जो कापूस जो आहे तो पूर्ण फस्त करून टाकतात. ज्या सगळ्या मागण्या या सगळ्या समस्यांना घेऊन हे आंदोलन मागच्या 25 तारखेपासून सुरू झालेलं आहे. आज 6वा दिवस आहे. तर आमच्या मुख्य मागण्या अशा आहे की हे जे काही वन्य प्राणी शेतमालाचं मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी करत आहे नुकसान करत आहे त्या नुकसानीपासून कायमस्वरूपी बंदोबस्त वनविभागाने आणि शासनाने करावा ही आमची पहिली मागणी. प्रमाणामध्ये वन्य जीव शेतमालाचं नुकसान करत आहे हे नुकसान सरकारची नुकसान भरपाईचे जे धोरण आणि जे निर्णय आहे ते अतिशय तुटपुंज आहे. म्हणून ज्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही दुसरी मागणी आहे. आणि कारण हा केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न तर आहेच सोबतच वन विभागाचं जे आज मोठ्या प्रमाणामध्ये लूट होत आहे त्या लुटीचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, वन्यजीव आणि मानवी समाज यामध्ये आज जे काही घनघोर संघर्ष निर्माण झालेला आहे त्या संघर्षाचा प्रश्न आहे
म्हणजे सगळ्या बाजूने जर आपण विचार केला तर ह्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढणं हे शासन प्रशासन जनता आणि शेतकरी या सगळ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक आहे. म्हणून आम्ही प्रसारमाध्यमातून आवाहन करतो की लवकरात लवकर या प्रश्नाला घेऊन एक सकारात्मक पुढाकार आणि एक पाऊल त्यांनी उचलावं. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांच्या खात्यामध्ये 30 दिवसाच्या आत नुकसानीची रक्कम जमा करण्यात यावी. तेव्हा आम्ही विधेयकामध्ये हा मुद्दा घेण्यात आलेला आहे शासनातर्फे की नुकसान भरपाई पंचनामा झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत नुकसान भरपाई देण्यात यावी. परंतु सुकाणू समितीच्या असं निदर्शनात आलेलं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे पेंडिंगमध्ये पडलेले आहेत, प्रलंबित आहे, त्यांचा अद्यापपर्यंत पंचनामा झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या अर्जाचा पंचनामा झाला मागच्या 2 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही. म्हणून सुकाणू समितीच्या वतीने या 3 मागण्यांना घेऊन हे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा हा 6वा दिवस आहे आणि शासनाच्या आणि वनविभागात्मक प्रतिसाद मिळालेला आहे आणि काय म्हणतात मागण्याच्या पूर्ततेसाठी वनविभाग आणि सुकाणू समितीसोबत चर्चाच्या 1-2 फेऱ्या झालेल्या होत्या. पहिल्या फेरीमध्ये स्वतः रेंजर साहेब आणि सब डीओपो गरकल साहेब हे उपस्थित होते. दुसऱ्या फेरीमध्ये ACF दोन ACF वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आले आणि सुकाणू समिती आणि वनविभागामध्ये जे निगोशिएशन आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही काय म्हणतात या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्ही वनविभाग आणि एकूणच शासनाला आवाहन करतो की आज शेतकऱ्यांचं जे पीक उभं पीक जे सगळं गांठी जनावर जे उद्ध्वस्त करताय त्याचा कुठेतरी एक न्याय्य ही जी मागणी आहे ती न्याय्य मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी सकारात्मक पावले लवकरात लवकर उचलावी. अन्यथा हे आंदोलन जे आज साखळी उपोषण आहे उद्या नाईलाजास्तव याला आणखी तीव्र करावं लागेल आणि कायद्याच्या चौकटीमध्ये लावून हे आंदोलन जर आणखी तीव्र झालं तर यासाठी वनविभाग जबाबदार राहील हे आम्ही समितीच्या वतीनं सांगू इच्छितो.